पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, चारपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर. मुंबईहून हैदराबादला जात होतं हेलिकॉप्टर. यवतमाळमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमादरम्यान महिलांचा गोंधळ, ठाणेदाराच्या बदलीसाठी पारधी महिला आक्रमक. पुण्यामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शरद पवारांचं आंदोलन, मुसळधार पावसात दिली महिलांच्या सुरक्षेची शपथ, स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही पवारांचा इशारा. स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही शरद पवारांचा इशारा. पुण्यातील निषेध आंदोलनात शरद पवारांनी आंदोलकांकडून वाचून घेतली शपथ. मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंचं आंदोलन, सरकार नराधमांना पाठीशी घालतंय असा आरोप, बंद पाळू न दिल्यानंही कठोर टीका. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन, संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आंदोलन, तर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. आदित्य ठाकरेच काय, शिंदे आणि फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्धार केला स्पष्ट. जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली, राज ठाकरेंचा घणाघात. शरद पवार गटाचा मुंबईतल्या 36 पैकी 7 जागांवर दावा, जोगेश्वरी, दहिसर, कुर्ला आणि घाटकोपर पूर्वच्या जागेचा समावेश. बदलापूर प्रकरणी एसआयटीकडून 17 जणांची चौकशी, मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिली नसल्याचं समोर. पंतप्रधान मोदी उद्या जळगावच्या दौऱ्यावर, 11 लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप, तर सभास्थळी पावसामुळे चिखल. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळा प्रकरणी 3 दिवसात चौकशीचे निर्देश, एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, तर काही भागात शेतीचं पावसामुळे नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.